नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅक हिट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 11th क्लास बायोलॉजी आपण स्टार्ट केलेली आहे, चॅप्टर फर्स्ट द लिव्हिंग बर्ड. आता जेव्हा तुम्ही बायोचं पुस्तक हातात घ्याल ना, तेव्हा तुम्हाला बरेचसं कंटेंट तिथं दिसून येईल, पण सगळंच कंटेंट आपल्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट नाही आहे, लक्षात घ्या. जितका भाग इम्पॉर्टंट आहे तितका भाग आपण कम्प्लीट करतो. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बायोडायव्हर्सिटीचा भाग बघितलेला आहे. सेकेंड हे जे आपलं लेक्चर आहे, इथं आपण बायनोमियल नॉमेनक्लेचर बघणार आहोत. याच्यामधून आयोग कधी कधी तुम्हाला बेसिक लेवलचे क्वेश्चन विचारतं. तर पाहूया आपण बायनोमियल नॉमेनक्लेचर काय आहे. सर्व सजीवांची शास्त्रीय नावे दर्शवण्यासाठी दोन नावांच्या जोडीचा वापर करतात. ठीक आहे, कसली नावं दर्शवायचे? शास्त्रीय नावं. त्याला म्हणतात द्विनाम नामकरण पद्धती. ऑब्व्हियसली दोन नावं आहेत त्याच्यामुळे द्विनाम म्हणतात किंवा बायनॉमियल म्हणतात. ठीक आहे, ओके. आता सजीवांची ही जी नावं आहेत ती कोणत्या भाषेतून घेतलेत? लॅटिन भाषेमधून घेतलेत. शक्यतो तर एक्झाम मध्ये विचारत नाहीत. आणि जेव्हा छापताना ती कोणत्या फॉन्ट मध्ये छापतात? इटालिक फॉन्ट मध्ये. जर विचारलं तर उलट देतात आपल्याला की इटालिक भाषा लॅटिन फॉन्ट वगैरे असं चुकीचं देऊ शकतात, पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि हाताने लिहिताना तुम्हाला ठळक अक्षरात तिरकं तर नाही लिहायचं तुम्हाला इटालिक फॉन्ट मध्ये, पण ठळक अक्षरात आणि अंडरलाईन करायचंय खाली. ठीक आहे, जसं आपण इथं अंडरलाईन केली. ओके, क्लिअर. सजीवांच्या शास्त्रीय नावातील पहिल्या शब्दाला प्रजातीचं नाम. तुम्हाला काय करतात? प्रजातीच्या ठिकाणी जाती, जातीच्या ठिकाणी प्रजाती असं टाकतात. तर पहिला शब्द प्रजाती, दुसरा जाती. ओके, क्लिअर. याला एक नंबर द्या, याला दोन नंबर द्या. सजीवांच्या शास्त्रीय नावातील पहिल्या शब्दाला प्रजातीचं नाम, दुसऱ्याला जातीचं नाम. इथं तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, डेफिनेटली क्वेश्चन येऊ शकतो. आता इथं तुमचे रूल्स आहेत काही. प्रजाती नामाचं पहिलं अक्षर तुम्हाला काय करायचं आहे? कॅपिटल म्हणजे मोठं अक्षर येतं. फॉर एक्झाम्पल, प्रजातीचं नाम यम वरून असेल तर तुम्हाला कॅपिटल यम लिहायचं आहे, आणि जातीचं नाम पण यम वरून असेल तर ते तुम्हाला कसं लिहायचं आहे? स्मॉल लिहायचं आहे. ओके, तर हे दोन रूल्स जे आहेत याच्यावरून तुमचा क्वेश्चन येऊ शकतो. इथं लॅटिन भाषा, इटालिक फॉन्ट लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. पुढे जाऊया आपण. आता बघा, ही जी बायनोमियल नॉमेनक्लेचर आहे ना, याची गरज का पडली किंवा कशामुळे याला इतकं इम्पॉर्टन्स प्राप्त झालं की आजपर्यंत ही पद्धत वापरली जाते? तर आपण रिजनल लँग्वेज मध्ये बघतो, बघा स्थानिक परिचित नावं असतात. फॉर एक्झाम्पल, जास्वंदाचं फूल आहे, बरोबर. तर जास्वंद हे नाव मराठी भाषेपुरतच मर्यादित आहे. तुम्ही जर गुजरातमध्ये गेलात तर त्याला जसुंद म्हणतात, कन्नड भाषेत तुम्ही बघितलं तर त्याला दसवला म्हणतात, हिंदी भाषेमध्ये जासू म्हणतात. मग कुठंतरी सिमिलॅरिटी दिसते का? नाही दिसत. त्या त्या भागापुरती मर्यादित राहतात ही नावं. सो कन्फ्युजन होऊ शकतं. किंवा तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जावा, परदेशात, तिथं सुद्धा तुम्हाला जास्वंदाला वेगवेगळी नावं मिळतील. ओके, क्लिअर. त्याच्यामुळं स्थानिक नाव जे आहे ना ते जगभर उपयुक्त ठरत नाही. ओके, म्हणजे जास्वंदीला जसुंद म्हटलं तर पूर्ण देश राज्यामध्ये, पूर्ण देशा सॉरी पूर्ण देशामध्ये किंवा इतर देशामध्ये ओळखतील का? नाही ओळखणार. तेच जर शास्त्रीय नाव एक डिसाईड केलं इंटरनॅशनल ऑथॉरिटीनं जे करते, तर जगामध्ये सगळ्यांना कळेल की हा हे ना जास्वंदीचं नाव आहे. पुढे आपण बघणार आहोत की अशी नावं कशा प्रकारे दिली जातात. आता आपल्याला, मी तुम्हाला बोलले की यांना शास्त्रीय नावं किंवा बायनोमियल नॉमेनक्लेचर देण्याची गरज का पडली, कारण का जी रिजनल नावं आहेत त्या नावांमुळे काय होतं? मर्यादा पडतात. ठीक आहे, स्थानिक नावाला मर्यादा पडतात. आता कोणत्या मर्यादा पडतात? मर्यादा कोणत्या पडतात हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाहीत, लक्षात घ्या. कोणता भाग विचारतील तिथं मी क्वेश्चन करून दिलेला आहे, तेवढंच लक्षात ठेवा. ओके, पहिला क्रमांक बघा की फक्त गुणधर्म सारखे असल्याने काय होतं? अनेक सजीवांना एकच स्थानिक नाव दिले. फक्त गुणधर्म सारखं आहे, बाकी काहीच सारखं नाहीये. उदाहरणार्थ बघा, शंख पुष्पी हे नाव पाच भिन्न वनस्पतींना दिलेला, भिन्न वनस्पती म्हणतात बरं का, आढळून येतं का? तर फक्त गुणधर्म सारखे. इंग्रजीमध्ये पॅन्झी या स्थानिक नावाच्या किमान 50 वनस्पती आढळून येतात. दोन वनस्पतींना ब्राह्मी हे एकच स्थानिक नाव दिलेले आढळते, मात्र खऱ्या ब्राह्मीसाठी हायड्रोकॉटिल एशियाटिकम हे शास्त्रीय नाव जगभर वापरलं जातं. अशी नावं तुम्हाला कंबाईनला विचारतात. म्हणून तर आपण म्हणतो ना, सायन्स कुठून येतं कळतच नाही. काही नाही, एनसीईआरटी करा, तुम्हाला तिथून सोपं होऊन जाईल. ओके, क्लिअर. स्थानिक नावे एकाच भाषेकरता किंवा एकाच प्रदेशाकरता मर्यादित असतात. असतात का? एकाच भाषेक, बरोबर आहे. लिमिटेशन पडतात ना,
एकच भाषा किंवा एकच प्रदेश जास्वंद फक्त महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कळणार. तुम्ही तमिळनाडूत जावा, तुम्ही केरळमध्ये जावा, तिथे तुम्हाला वेगळी नावं दिसून येतील, बरोबर. तसेच भारतीय भाषेतील स्थानिक नाव फ्रेंच किंवा रशियन भाषिकांना माहीत असेल का? ते म्हणतील जास्वंद म्हणजे काय, आम्हाला नाही माहिती, बरोबर. तेच हिबिस्कस रोजा सायनेन्सिस म्हटलं की ते म्हणतील हां हे आम्हाला माहिती आहे, बरोबर. तर हा आहे डिफरन्स. स्थानिक नावावर कोणताही सरकारी किंवा बिन सरकारी संस्थेचा अंकुश नसतो. रिजनल नाव आहे, त्याच्यावरती सरकारी अंकुश असेल का? नाही. म्हणजे जेव्हा सरकारी अंकुश नसतो तेव्हा त्याचा अयोग्य संदर्भ वापरला जाऊ शकतो, तारतम्याशिवाय म्हणजे अपभ्रंश करून पण वापरला जाऊ शकतो, लक्षात ठेवा बरं का. ओके, क्लिअर. तर ह्या आहेत लिमिटेशन. आता बायनोमियल क्लासिफिकेशन याच्याबद्दल हा जो चार्ट, ही सॉरी ही जी स्लाइड आहे याला IMP करा. इथून तुम्हाला क्वेश्चन काय विचारतील बघा. द क्लासिफिकेशन सिस्टीम दॅट सायंटिस्ट यूज टुडे वॉज डेव्हलप्ड बाय कार्ल लिनियस इन 18th century. तर 18th century मध्ये कार्ल लिनियस यांनी ही जी क्लासिफिकेशन सिस्टीम आहे डेव्हलप केली. ही आहे कार्ल लिनियस. दिस सिस्टीम इज नोन एज बायनोमियल क्लासिफिकेशन. आता बायनोमियल क्लाम का म्हणतात हे मी तुम्हाला आधीच सगळं क्लिअर केलंय की लॅटिन नेम असतात, फॉन्ट इटॅलिक असतो वगैरे वगैरे, ठीक आहे. ऑर्गॅनिझम सायंटिफिक नेम आहे, त्याच्यामध्ये जीनस याच्यामधलं कॅपिटल लेटर लिहिलं जातं. सेकंड पार्ट असतो स्पेसिसचा, हे स्मॉल लिहिलं जातं. तर यालाच म्हणतात बायनॉमियल क्लासिफिकेशन. ओके, समजलं. तर आता इथून तुम्हाला क्वेश्चन काय विचारणार, फक्त का लिनियस यांनी डेव्हलप केली का, आणि अशा प्रकारचं एखादं एक्झाम्पल की पहिलं नाव जीनसचं, दुसरं नाव स्पेसिसचं. मराठीमध्ये पण करून ठेवा, इंग्रजीमध्ये पण करून ठेवा. काही अवघड आहे का? काहीच अवघड नाही आहे, एकदम इझी आहे. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. जसं तुम्हाला बघा, राज्यसेवा 2020 चा पेपर काढून बघा, तुम्हाला रॉबर्ट हुक यांच्याविषयी सिम्पल क्वेश्चन 2 मार्काला विचारलं होतं, एकदम सिम्पल क्वेश्चन. ओके, इथे तुम्हाला पुन्हा आणखी क्लिअरिटी साठी दिलेलं आहे की बायनोमियल नोमेनक्लेचर म्हणजे काय. सायंटिफिक नेम आहे, त्याच्यामध्ये 2 पार्ट येतात. पहिला पार्ट जीनसचा, दुसरा पार्ट स्पेसिसचा. इथं कॅपिटल लिहिलं जातं, इथं स्मॉल लिहिलं जातं. भाषा आहे लॅटिन, फॉन्ट आहे इटालिक. ओके, क्लिअर. चला आता इथे तुम्हाला एक्झाम्पल दिसत आहेत, बघून घ्या. की बघा, इथं कॅट आहे, इथं डॉग आहे, इथं काऊ आहे, आणि इथं ह्युमन आहे. ह्युमन कॉमन नेम आहे, ह्युमन, ठीक आहे. सायंटिफिक नेम होमो सेपियन्स. इथे एच कॅपिटल आहे, एस स्मॉल आहे. फॉन्ट कसा आहे, इटालिक आहे, बरोबर. भाषा कोणती आहे, लॅटिन आहे. कॅट आहे बघा, फेलिस कॅटस. ओके, बघून घ्या व्यवस्थित, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला हिबिस्कस दिले, सगळ्यांना माहित. मेज आहे, वीट आहे, जवार आहे. तर ही कॉमन नावं आणि ही सायंटिफिक नावं. आता तुम्ही म्हणाल की मॅडम असे किती कॉमन आणि सायंटिफिक नेम करायचे जर एक्झाम मध्ये आपल्याला विचारतील का, तर शक्यता तर फार कमी आहे. अजूनपर्यंत कोणत्या एक्झाम मध्ये इतके क्वेश्चन तुम्हाला कॉमन नाव आणि सायंटिफिक नावावरती विचारलेले नाहीत. तरी पण NCERT च्या बुक मध्ये, स्टेट बोर्ड मध्ये जितके मिळत आहेत ना, तितके तुम्ही करून ठेवा, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला आता याच्यानंतरचा भाग येतो, बायनोमियल नॉमेनक्लेचरचे काही रूल्स आहेत, सिंपल आहेत. जे तुम्हाला मी आधी एक्सप्लेन केले तेच रूल्स आहेत. 2 पार्ट असतात नावाचे, आपण बघितलं जीनस आणि स्पेसिस. मस्ट बी फ्रॉम लॅटिन और ग्रीक रूट्स. पहिलं लेटर कॅपिटल, दुसऱ्या पार्टचं पहिलं लेटर स्मॉल. कसं लिहायचं आहे तुम्हाला, इटालिक मध्ये, किंवा तुम्ही जर हँड रिटन करत असाल तर अंडरलाईन करायचंय. ओके, हँड रिटन करत असाल तर. नेम्स मस्ट बी अप्रूव्ड बाय द इंटरनॅशनल अथॉरिटी. ओके, तर हे अप्रूव्ह केलं पाहिजे इंटरनॅशनल अथॉरिटीनं. तर हे आहेत रूल्स. याच्यावरती सुद्धा अजूनपर्यंत क्वेश्चन आले नाहीत, पण जर क्वेश्चन विचारले तर एकदम इझी क्वेश्चन विचारतात. ओके, क्लिअर. चल, याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे टॅक्सॉनॉमी. टॅक्सा म्हणजे काय, टॅक्सॉनॉमी म्हणजे काय, अॅनिमल टॅक्सॉनॉमी हायरार्की. इथून खरा तुमचा बायोचा अभ्यास स्टार्ट होतो. तसं तर हा पहिला जो पार्ट आहे हा सोपाच आहे, याच्यामधला बायनॉमियल नॉमेनक्लेचर आपण कम्प्लीट केलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे ब्रॉड कॅटेगरायझेशन. ब्रॉड कॅटेगरायझेशन मध्ये तुम्हाला हा जो एक चार्ट दिसत आहे ना, स्पेसीज, जीनस, फॅमिलीज, ऑर्डर, क्लास, फायलम आणि किंगडम, तर हा क्रम तुम्हाला विचारतात. क्रम लावा म्हणतात, किंवा वरून खालती पण करून ठेवा, ठीक आहे. ओके, क्लिअर. इथं तुमचा बनतो क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट, IMP. हे सुद्धा विद्यार्थ्यांना येत नाही, मराठीमध्ये इंग्रजीमध्ये दोन्ही करून ठेवा. ओके, क्लिअर. तर हितून आपल्याला खरा आपला अभ्यास चालू होतो. किंगडम म्हणजे काय, फायलम म्हणजे काय, क्लास म्हणजे काय, ऑर्डर म्हणजे काय, फॅमिलीज म्हणजे काय,
ओके, तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहोत टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, याच्यामध्ये नक्की इम्पॉर्टंट पॉईंट आपले कोणते आहेत की जे एक्झाममध्ये विचारले जातील. पण त्याच्या आधी तुम्हाला नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन मधला डिफरन्स समजला पाहिजे. ओके, आपण पाहूया नॉमेनक्लेचर काय आहे. आत्ताच मी तुम्हाला शिकवलं तरी पण आपण बघूया. नॉमेनक्लेचर इज द फॉर्मल सिस्टीम ऑफ नेमिंग ऑर्गॅनिझम्स विथ अ नेम कंपोज ऑफ टू पार्ट, जीनस अँड स्पेसिस, बोथ ऑफ विच द मेनली यूज इन लॅटिन ग्रॅमॅटिकल फॉर्म्स. बरोबर, पार्ट झालं आता तुमचं हे सगळं. ओके, क्लासिफिकेशन काय असतं बघा. क्लासिफिकेशन इज द प्रोसेस बाय विच सायंटिस्ट ऑर्गनाइज लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन हायरार्कियल सेरीज ऑफ ग्रुप्स किंवा सब ग्रुप मध्ये काय करतात ते सिमिलॅरिटी आणि डिससिमिलॅरिटी वरती त्या बेसिस वरती क्लासिफाय करतात. ठीक आहे, आता इथं बघा इन्वॉल्व्ह नेमिंग ऑर्गॅनिझम, फक्त नावं इन्वॉल्व्ह केली जातात. इथं काय असतं बघा, हायरार्कियल सेरीज किंवा ग्रुप इन्वॉल्व्ह केले जातात. इथं जीनस आणि स्पेसिस ऑफ अन ऑर्गॅनिझम आर यूज्ड टू फॉर्म इट्स सायंटिफिक नेम्स. बरोबर, हे आपण बघितलेलं आहे. इथं काय आहे बघा, देअर आर सेव्हन टॅक्झॉनॉमिक रँक्स. याला इम्पॉर्टंट आहे पॉइंट, आयएमपी करा. सात टॅक्झॉनॉमिक रँक आहेत, किंगडम, फायलम, फायलमलाच डिव्हिजन म्हणतात लक्षात ठेवा, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसीज. इथं तुमचा क्वेश्चन बनतो की सात टॅक्झॉनॉमिक रँक कोणत्या आहेत आणि त्या रँक तुम्हाला क्रमाने लावायच्या आहेत. तर हा आहे डिफरन्स नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन मधला. आय होप तुम्हाला समजला असेल. आता काही विद्यार्थी म्हणतात की मॅडम तुमचा स्पीड थोडा जास्त होतो, तर कमेंट करून सांगा की याच्यापेक्षा कमी स्पीड मध्ये तुम्हाला लेक्चर हवेत का. ओके, क्लिअर. चलो पुढे जाऊया. इथं तुम्हाला बघा बायोलॉजिकल लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन दिलेले आहेत. या तुम्हाला मी आधी पण आय होप मला वाटतं मी शिकवल्या असतील आधी तुम्हाला. याच्या काही लेवल्स आहेत, सॉरी बघून घ्या. तर बायोस्फियर, सेल, टिश्यू, टिश्यू पासून ऑर्गन बनतो, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टम बनते, ऑर्गॅनिझम बनतो, पॉप्युलेशन बनते, कम्युनिटी बनते, इकोसिस्टीम बनते, बायोम बनतो आणि मग बायोस्फिअर बनतो. बरोबर, तर अशा प्रकारे आपण छान छान स्लाइड घेऊन एनसीईआरटी आपलं कम्प्लीट करणार आहोत. ओके, आणि हे जे आपण बघितलं हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये टॅक्झॉनॉमी स्टार्ट करणार आहोत. स्पेसी, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, किंगडम, डोमेन आणि लाईफ. ओके, क्लिअर. तर आजचं लेक्चर कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. छोटे छोटे पार्ट्स मी सुरुवातीला घेते कारण हे छोटेसे आहेत, इथून तुम्हाला जास्त क्वेश्चन विचारले जात नाहीत. फक्त आपली जी ही सेरीज आहे सायन्सची किंवा आपला जो चॅनल आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपण एक तासाचे, दोन तासाचे लेक्चर टाकत जाऊया. जितके विद्यार्थी कनेक्ट होतील आपल्याला तेवढेच आपल्याला इथं मुलांना मदत करायला पण फायदा होईल. ओके, चला भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.